Oh!
Oh,
Stop.
अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यु लोकी वावा जन्म महा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननीत पानी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदुलासं विठ्ठलौ चिन्तय पांडुरंग करो प्रथम स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्प्रिय संत शिरोमणी यच्छयावत भूतलावरती अवतीर्ण झालेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता अखंड आपला देह झिजविणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग विढाला श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना एक अतिशय महत्त्वाचा उपदेश करतात की हा देह अतिशय महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे की स्वर्गातल्या देवाधिकांनी सुद्धा या देहाची अपेक्षा करावी, स्वर्गातल्या देवाधिकांनी या मनुष्य देहाची अपेक्षा करावी. याचा अर्थ एवढा नक्की आहे की या देहाचं काहीतरी आगळं वेगळं महत्त्व आपल्याला विचारात घेता आलं पाहिजे. काय महत्त्व आहे? महाराज म्हटले, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव गीते.
अनंत परमात्म्याचे कीर्तनामध्ये गुणगान करून आपल्याला जीवनमुक्त होता येतं. जीवनमुक्त झाल्यानंतर त्या जीवनमुक्त महापुरुषाचा काय अधिकार असतो हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कै येते येते हरीचे दास. वैकुंठातले लोक सदा अपेक्षा करतात की येत्या ठिकाणी हरीचे दास कसे येतील, कधी येतील. एवढंच नाही, चौथ्या चरणामध्ये याच्यापेक्षा अजून महत्वाचा मुद्दा मांडला. यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्टत असे. यम लोक की ज्या यमाला अख्खं जग थरथर कापतंय, पण ते यम लोक या हरिदासांच्या समोर जो कीर्तनामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरीनाथाचं गुणगान करतो, अनंत परमात्म्याचं गुणगान करतो, त्याच्या समोर यमधर्म सुद्धा नतमस्तक होतात. एवढंच नव्हे, या संसार सागरातून जर पैल तिरायला जायचं असेल तर याच्यासाठी प्रभावी साधन पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसार आहे. खलु दुस्तरे कृपया पहारे पाहे मुरारे. संसार सागरातून पैल तिरायला जर जायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय गत्यंतरच नाही. विठ्ठला मननात राहते यस्मात अस्मात मंत्र प्रकीर्तित. ज्याचं मनन केलं असता, ज्याचं चिंतन केलं असता, जो आपल्याला या मृत्यू लोकातून तारतो त्याला मंत्र म्हणतात. विढाला विचार मी तुमच्या समोर सर्व सरळ मांडलाय. तेव्हा अल्पसा परिहार अतिशय महत्वाचा आहे. आपल्या मानवाडी या वस्तीवरती अतिशय सुंदर आणि अतिशय देदीप्य अतिशय सुंदर असं हे नियोजन आहे. त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला ही सेवा आली. संत श्रेष्ठ बाळू मामांच्या या ठिकाणी मंदिरामध्ये कायमची प्रतिष्ठापन आहे. त्यांच्या पदस्पर्शाने परमपुनित असणारी ही भूमी. माझं भाग्य आहे की मी या भूमीत आलो. संतांचा सहवास मिळणं, त्यांच्या सानिध्यात सेवा करणं हे भाग्य कोणालाही प्राप्त होत नाही. साधूच्या संगतीत आलं तुमचं अज्ञान जाणार, साधूच्या संगतीत आलं तुम्हाला मोक्ष मिळणार, साधूच्या संगतीत आलं चांगले विचार अंतकरणात येणार असं वर्णन आपल्याला पाहायला सापडत आहे. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे. भाग्योदयन बहुजन्म समार्जितेन सत्संगमयीं च लभते पुरुषो यदा वै तदा अज्ञान हेतो कृतमोह मदांधकार नाशम विधूय तदोदयते विवेक. अंतकरणामध्ये विवेक निर्माण होणं, साधूचे भेट होणं हे अनेक जन्मातलं पुण्य पाहिजे. ज्ञानोबरायांनी रूपपात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये हे बहुत सुकृताती गोडी बहुत सुकृताती जोडी मनोनी विठ्ठली आवडी. अनेक जन्माचे सुकृत पदरी
त्याचे मुख्य हरी पैठा होय तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे भवता जन्मे जोडे नाम तुझे वाचेसी आतोडे समागम घडे संतांचा संतांचा समागम मिळणं संतांच्या संगतीमध्ये येणं हे अनेक जन्मातलं भाग्य असावं लागतं अनेक जन्माच्या सुदैवाने पूर्व पुण्याने या पवित्र अशा पटंगणामध्ये आपल्याला हा योग प्राप्त झालेला आहे त्या निमित्ताने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आहे मृदुंगाचार्य महाराज विनयकरी महाराज तुम्ही समस्त ग्रामस्थ मांडवांडीकर मंडळी तुमच्याही चरणी मी नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये आपण चिंतनाला प्रारंभ करू विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे या अभंगामध्ये नरदेहाचं महत्व आहे स्वर्गातल्या देवता या देहाची अपेक्षा करतात ते आरती या देहामध्ये काहीतरी आगळं वेगळं असलं पाहिजे या देहाने काय करता येत नाही साधा साधा विचार आपण बघा या देहाने काय करता येत नाही या देहाने सगळं काही करता येतं नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असले तर मनुष्याचा देहच महत्वाचा आहे ईश्वर प्राप्तीच्या व्यतिरिक्त या देहाने आपण काहीही करा तरी सुद्धा शास्त्रकार म्हणतात ते उपयोगाचं नाही लब्धा विद्या राजमान्या तत किम प्राप्ता संपद व्यवहार्या तत किम भुक्ता नारी सुंदरांगी तत किम येन स्वात्मा नैव साक्षात कृतभूत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये होत नाही आणि ती साक्षात्काराची ही जाग आहे कीर्तनामध्ये आपल्याला ज्ञान मिळेल कीर्तनामध्ये आपल्याला विद्या मिळेल कीर्तनामध्ये आपल्याला साधू समागम मिळेल साधूनाम दर्शनम पुण्यम असं वर्णन आपल्याला केलेलं पाहायला सापडतं साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूत ही साधव हा कालेन फलते तीर्थं सद्य साधु समागमात विठ्ठल विठ्ठल साधलं फळ आपल्याला कालांतराने मिळतं पण साधूच्या समागमामध्ये लगेच फळ मिळतं ज्यावेळेला आपण बाळूमामांचं चरित्र वाचतो त्या चरित्रामध्ये काही काही गोष्टी अतिशय सुंदर बारकाव्याने आपल्याला पाहायला सापडतात बारकाव्याने बारकाव्याने म्हणजे काय संतांच्या संगतीमध्ये कोणीही जरी आला तरी त्यांच्यावरती परिणाम झाल्याशिवाय राहत नाही मी बाळूमामांचं चरित्र वाचत असताना माझ्या लक्षात असं आलं की मामांच्या संगतीमध्ये राहणारा कुत्रा एकादशी करत होता कुत्रा तुम्ही कुत्रा पाहिला का काळा असतो का गोरा अनेक रंगाचे असतात मला सांगा बाळू मामांच्या संगतीत येणारा कुत्रा एकादशी करत होता कुत्रा एवढंच नाही जण दोन एकादशी आल्या तर खरी एकादशी कशी कोणती आहे हे जर ठरवायचं असेल तर त्या कुत्र्याच्या समोर खीर ठेवायचे ती खीर जर कुत्र्याने नाही खाल्ली की समजायचं आज एकादशी आहे आणि जर खाल्ली तर समजायचं आज एकादशी नाही मला सांगा बाळू मामांच्या संगतीत राहणारा कुत्रा त्या कुत्र्यावर जर मामांचा एवढा परिणाम झाला असेल तर माणूस त्यांच्या संगतीत आल्यावर परिणाम होणार नाही का विढाला ज्ञानोबारायांच्या काळामध्ये बाराव्या शतकामध्ये ज्ञानोबाराय ज्या वेळेला पैठणला न्याय मागण्यासाठी गेले तर रेडा त्यांच्या संगतीत आला रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीत रेडा आला रेड्याला ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला रेडा वेद बोलला एक चक्षुषा न पश्यते न चक्षुषी पश्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धि नेदम इति दमोपासते एक श्रोत्रम न शृणोते हे न श्रोत्रम शृणोते तदेव ब्रह्मत्वम विद्धि नेदम इति दमोपासते विठ्ठल एक चक्षुषा न पश्यते ज्याला डोळे पाहू शकत नाही पण ज्याच्या योगाने डोळे पाहतात ते परब्रह्म कान ज्याला ऐकू शकत नाहीत पण ज्याच्या योगाने कान ऐकतात ते परब्रह्मतत्व ज्ञानोबारायांच्या संपर्कात रेडा आला रेडा वेद बोलला थोडा बारकाव्याने विचार मी तुम्हाला सांगतो जगामध्ये रेडे कमी आहेत का तुम्ही रेडे पाहिले का जगात रेडे कमी आहेत का म्हणजे मी घरातल्या रेड्यांबद्दल नाही बोलत गोठ्यातल्या रेड्यांबद्दल बोलतो तुम्ही गैरसमज करू नका घेऊ गोठ्यामध्ये अनेक रेडे असून सुद्धा सगळे रेडे वेद बोलले नाही
जो रेडा ज्ञानोबा रायांच्या संपर्कात आला तो रेडा वेद बोलला बिढाला ज्ञानोबा रायांच्या संपर्कामध्ये भिंत आले. आपण पाहिले ना हे चित्र सगळे ज्ञानोबा रायांच्या मराठी फिल्म आपण पाहिली असेल. ज्ञानोबा रायांचा भिंतीला स्पर्श झाला भिंत चालली चालविली हरली चाल गया संगतीमध्ये मामांच्या संगतीत कुत्रा आला कुत्रा एकादशी करायला लागला. एक आख्यायिका मी अशी वाचली माझ्या वाचण्यात गेले. मला माहिती होतं उद्या बाळू मामांच्या मंदिरात कीर्तने म्हणून मला अभ्यास करावा लागला. थोडासा मी चरित्र भाग वाचला. काय झालं की मामांना 75 वर्ष पूर्ण झाले तर मामांना वाटलं या मेंढ्यांचा सांभाळ कोण करेल. मी तर थकलो सारखं सारखं फिरणं माझ्याच्यानं होत नाही. तर मामांच्या कळपामध्ये एक गाढव राहत होतं. गाढव मामांच्या कळपात कोण राहत होतो एक गाढव. आणि त्या गाढवाला मामा प्रेमाने मारुती म्हणायचे. प्रेमाने त्यांचं बोलणं महापुरुषांचं. आणि ते म्हटलं हे मारुती आता मी फार थकलो रे म्हणे एक काम कर या मेंढ्यांचा सांभाळ तू कर. तर कित्येक दिवस ते गाढव जर मेंढ्या इकडे तिकडे जायला लागल्या का त्यांच्या पुढं जाऊन ते एक राहायचं ते मेंढ्या बरोबर आपोआप फिरायच्या. म्हणजे विचार करा पशुवर ज्याची सत्ता त्याला संत म्हणा विठ्ठला. जडावर सत्ता असू शकते. संत सर्वज्ञ असतात. संतांना सगळं कळतं काय चाललं काय नाही सगळं कळतं. भूत भविष्य कळो येईल वर्तमान हे आपल्याला जरी म्हटलं तरी संत महापुरुष सर्वज्ञ या जगामध्ये दोन सर्वज्ञ आहेत. एक संत सर्वज्ञ आहेत दुसरं भगवान परमात्मा सर्वज्ञ. सगळं सर्वज्ञ आहेत सर्व शक्तिमान आहेत हे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं. ऐका मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरिम यत कृपा तमह वंदे परमानंद माधवम. मुकम करोति वाचालम काय सांगितलं याच्यामध्ये एखादा मुख असेल आणि त्या मुख्याला जर बोलवायचं ठरवलं कोणी देवाने किंवा संत महापुरुषाने तर ते करू शकतात. मुकम करोति वाचालम असं वर्णन आपल्याला पाहायला सापडतंय. ज्ञानोबा राय म्हणतात अरे एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं माझ्यात काही सामर्थ्य पण माझ्या गुरुंनी माझ्यावर कृपा केली त्याच्यामुळे मी गीतेवरती अनुवाद करू शकलो. म्हणजे त्यांनी जर केलं तर हे बोलायला लावतात. मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते एक कृपा तम वंदे परमानंद माधवम अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून संत महापुरुषांनी संपूर्ण जीवनाचा दांडोळा घेतला आणि सर्व जगाला सांगितलं बाबा हा मनुष्याचा देह सामान्य नाही. सामान्य नाही म्हणजे काय याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. विशेष म्हणजे तुम्हाला काहीतरी करता येईल. मग असा वाया घालवण्यापेक्षा काहीतरी साधना करा. दुर्लभम त्रैमे वैतत देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संसर्या दुर्लभम त्रैमे वैतत देवानुग्रह हे तुकम. या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर तो मनुष्याचा देह आहे. नरदेह दुर्लभ जाना शेत वर्षाची गणना त्यात मध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. बरं समजा आपण जर ईश्वर प्राप्ती नाही करून घेतली
मग जर ईश्वर प्राप्ती नाही करून घेतली मग तुकोबाराय म्हणतात नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापोडी. आपल्यामध्ये आणि पशु मध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे की नाही, झाला पाहिजे की नाही. माणूस माणसाच्या ठिकाणी मनुष्यत्व धर्म त्याने सिद्ध केला पाहिजे, पशुच्या ठिकाणी पशुत्व धर्म, तसं माणूस म्हणजे त्याने परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात आहार निद्रा भय मैत्र सर्व योनिशी समान. अरे आपण जेवतो जनावरही जेवतात, आहे की नाही. आहार म्हणजे आपण खातो, आता आपल्या खाण्यामध्ये बदल असेल, आपण श्रीखंड खाऊ, आपण गुलाबजामुन खाऊ, आपण बासुंदी खाऊ, आपण पुरीभाजी खाऊ, जनावर कडवा तर खातील की नाही. कडवा का होईना, काहीतरी ते खातील, त्यांचा उदरनिर्वाह करतील. म्हणजे खाणं चांगले, आहार समान आहे, निद्रा सारखी समान आहे. आपणही झोपतो, जनावरही झोपतात, झोपेमध्ये काही फरक नाही. झोप सारखी आहे, सर्वांची समान आहे, निद्रा समान आहे, आहार निद्रा भय. आता मला सांगा, भय आपल्याला वाटत नाही का? वाटते ना आपल्याला, आपल्याला भीती वाटते. अनेकांपासून आपल्याला भीती वाटते. अनेक पद्धतीने भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. माणसालाही भीती वाटते, जनावरालाही भीती वाटते. मला सांगा, मालक जर हातामध्ये काठी घेऊन दारात उभा असेल, कुत्रा घरात येईल का? आणि बायको जर किचनमध्ये लाटणं घेऊन उभी असेल तर तुम्ही घरामध्ये याल का? हे महत्वाचं आहे, ऐका. माणसालाही भीती आहे आणि जनावरालाही भीती आहे, पण विज्ञानमयाचा विकास मानवी शरीरामध्ये जेवढ्या प्रगल्भतेने झाला तेवढा जनावराच्या शरीरामध्ये झाला नाही. विठ्ठल विठ्ठल.